विद्यार्थी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील ऑनलाइन शिक्षणामध्ये आपण प्रकरण पहिले सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवाचे वर्गीकरण हे पाहिले. दुसरं आरोग्य व रोग हे पाहिलं. आता तिसरं प्रकरण आपण पाहणार आहोत बल व दाब, प्रेशर आणि फोर्स. बल म्हणजे काय उदाहरणार्थ आणि दाब म्हणजे काय, ज्याला दाब देतो त्याला दाब म्हणतात. मग आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये बल म्हणजे काय म्हणजे मागील येते तुम्हाला माहीत आहे. मग तुम्ही बल म्हणजे काय सांगू शकता काय रे बल म्हणजे काय नाही बल म्हणजे काय. तर आपल्याला बल म्हणजे काय विषय विज्ञान प्रकरण तिसरं बल व दाब. बल म्हणजे काय एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतिमान बदल घडवून आणणारी भौतिक राशी म्हणजे बल. काय म्हणतात एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतिमान बदल घडवून आणणारी भौतिक राशी म्हणजे बल. मग आपल्याला बलाची व्याख्या झाली ती लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या. पाहत नाही तुम्हाला बलाची बघा आठवत कोणी सांगतो प्रत्येकाने वही करा पुस्तकाचा पान नंबर 14 पेज नंबर 14 आणि विज्ञानाची वही करा पहिल्यांदा लक्ष द्या आणि पान नंबर 14. तर आपल्याला बल म्हणजे आपण सांगतो एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतिमान बदल घडवून आणणारी भौतिक राशी म्हणजे बल. तुम्हाला गाळायला जाणारे भौतिक राशी म्हणजे बल हे विचार भौतिक राशी म्हणजे बल. मग आता पुस्तकामध्ये लक्ष द्या तुमच्या पुस्तकामध्ये आता आपल्याला सांगले थोडं की न्यूटनचा गतिविषयक न्यूटन या शास्त्राने बघा शास्त्रज्ञ होऊन गेला वरून सफरचंद खाली का पडलं त्याला पोरं पडलं आणि त्याच्यावर न्यूटननं गतिविषयक सिद्धांत किंवा नियम त्यांनी आपल्याला सांगितलं. मग गतिविषयक नियम काय न्यूटनचा पान नंबर 14 पुस्तकाचं पेज थोडं आठवा म्हणजे झाल्यानंतर त्याच्या खाली व्याख्या दिलेली आहे. काय व्याख्या दिली बघा स्थिर वस्तूवर बल कार्य नसे तर स्थिर राहते गतिमान वस्तूवर बल कार्य नसे तर ती त्या वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. म्हणजे काय म्हणजे आपल्याला तुमच्या स्थिर वस्तूवर बल कार्य नसेल तर ती स्थिरच राहते आणि राहते गतिमान वस्तूवर बल कार्य नसेल तर ती त्याच वेगाने उद्देशाने. मग आपल्याला पुस्तकामध्ये आपल्याला 3.1 आणि 3.2 मध्ये आकृती दिली. पहिल्या आकृतीमध्ये 3.1 मध्ये आपल्याला एक मुलगा एक फोरचाकी कार त्याला धक्का मारतो. दुसऱ्या आकृतीमध्ये दिले एक मुलगा एक कुत्रा त्या कुत्र्याला बेल्ट घालून ओढतो. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये दिले आपल्याला एक मुलगा फुटबॉलने बॉल मार. उदाहरणार्थ आपण बघूया इथं बघा का दिले एक मुलगा न्यूटनचा गतिविषयक नियम का सांगतो गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने त्याच दिशेने सतत पुढे जात राहते हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. दुसरं काय सांगितलं आपल्याला
के हा मुलगा बॉल मारतो, दुसरा मुलगा काय करायलाय गाडीमध्ये ढकलतो, आणि तिसरा काय सांगायलाय तो हे करतो. म्हणून मते वस्तूच्या एकमेकाच्या असलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखीन एका वस्तू मार्फत आलेल्या संपर्कामुळे प्रयुक्त झालेले दिसते अशा बलास संपर्क बल म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ संपर्क बल म्हणजे काय, तर संपर्क बलामध्ये म्हणतात. तर आपण बघू आकृतीमध्ये काय सांगतो, संपर्क बले किंवा असंपर्क बले. काय केलं, पहिल्या मुलांनी मोटार पुढील ढकलली, मग त्याला फोर्स केला हाताने, त्याचा दाब. दुसऱ्याच्याने काय केलं, आपल्याला कुत्र्याला बेल्ट बांधल्यामुळे ती ओढत, म्हणजे इकडे खेचले जात होते, त्या मुलाकडे खेचले जात. आणि तिसऱ्या मुलाने आपल्याला किक मारले, म्हणजे बलाचा वापर केला. असताना असंपर्क बल आणि संपर्क बल आपल्याला बघताना त्याच्यामध्ये आपल्याला आकृती 3.1 मध्ये मोटर ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटर पुढच्या दिशेने काय होती, ढकलली जाते. कुत्रा काय होतो, त्याला ओढतो, व फुटबॉल खेळणारा मग चेंडूला टोलवत आहे. अशा वेळेस दोन्ही वस्तूमधील आंतरक्रिया त्या वस्तूवर बल प्रयोग, त्या वस्तूवर काय होतं, ताकद नाही. आता दुसरा प्रयोग केला आपल्याला चुंबकाचे प्रकार. आता चुंबकाचे प्रकार किती आहेत आपल्याला, एकूण चार. एकूण किती चुंबक आहे, चुंबक वापरायचे. तर पहिला पट्टी चुंबक म्हणजे जे पट्टीच्या आकाराचं असतं त्याला पट्टी चुंबक. नाळाचं चुंबक म्हणजे जे बैलाला किंवा घोड्याला नाल मारले जाते त्या नाळाच्या आकाराचं असल्याने त्याला काय म्हणतात, नाळापट्टी चुंबक. म्हणजे सूची चुंबक म्हणजे काय, त्या सूचीच्या आकाराचं असतं त्याला सूची चुंबक म्हणजे. आणि चक्की चुंबक म्हणजे काय, ते चक्कीसारखे होकायंत्रामध्ये असतं त्याला चक्की चुंबक. मग उदाहरण आपल्याला याच्यामध्ये एक चुंबक घेतले, कुठल्या चुंबकामध्ये आपल्याला नाळाचा चुंबक. आता उदाहरण तुम्हाला काय वाटतं, काय वाटतं असेल पट्टी चुंबक. आता पट्टी चुंबकला किती असेल, दोन चुंबक, एल आणि एस. एल म्हणजे नाव, एस म्हणजे सौ, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. हे एल आणि एस असल्यामुळे आपल्याला मग मी आपल्याला दीपकाच्या क्रिया कसे, मग आपल्याला नाळाचा चुंबक कसा असला, उदाहरणार्थ नाळीचा सुचुंबक कसा असतो, सुची सुविधा तो का
चक्रीचक्र कसा असतो? चुंबकाला दोन ध्रुव असल्यामुळे चुंबकाचे आपल्याला तो चुंबक आपल्याला मिळाले. मग याच्यामध्ये काय केले, चुंबक नाला चुंबकाला आपल्याला आहे टाचण्या घेते, टाचण्या आणि टाचण्या काय करतात आपल्याला त्या चुंबकाला हे करायचं लांब. हे टाचण्या केले चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात, क्वचित होतात. दुसरं काय दाखवलं आहे, तुम्ही घरी देखील प्रयोग करू शकता. कंगवा, हा कंगवाला घ्यायचं आणि कागदाचे बारीक बारीक तुकडे करायचे, कागदाचे बारीक बारीक तुकडे करून असे डोक्याला कंगवा घासा. घासल्यानंतर काय होतो, याच्यातून काय होतं, याच्यातून सांगा स्थिर विद्युतीय बल्ब आकर्षित होतो, म्हणजे ह्याच्यामध्ये स्थिर विद्युतीय बल निर्माण आणि ते तुकडे काय होतात कागदाला चिकटतात. मग त्याला त्यामध्ये तिसरं चित्र काय सांगितलं आहे, नारळाचं झाड आहे, ते नारळ खाली पडलं, त्याला एक बल लावले का, ताकद लावले का, नाही. कंगवाला ताकद लावले का, नाही. ऑटोमॅटिक असंपर्क. मग वरून खाली पडल्यानंतर काय होतं, ते गुरुत्वाकर्षणामुळे, ते काय होतं गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली पडतं. बघा तसेच चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या चुंबकी ध्रुवामुळे आकर्षित होतात व चिकटतात. तसेच नारळाचं झाडावर नारळ खाली पडत आहे गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होते, म्हणजे गुरुत्वीय बलामुळे आपल्याला पृथ्वीमध्ये काय गुरुत्वीय आकर्षित होते. केसामध्ये घातलेल्या कंगा टेबलावरती कागदाचे कपडे आकर्षित होतात व कंगव्याचे स्थिर विद्युत भार असल्याने कपाटाच्या विरुद्ध प्रवाहित भार असल्याने कंगवाने कागदाचे कपडे हे विद्युत बल प्रयोग म्हणून आपण 3.1 मध्ये वस्तूच्या एकमेकांशी थेट संपर्क वस्तू आल्या बला आता संपर्क बलाने असंपर्क बल. मग संपर्क बल म्हणजे काय आणि असंपर्क बल म्हणजे काय व्याख्यान योग्य. संपर्क बलाची व्याख्या वस्तूच्या एकमेकाशी संपर्कामुळे थेट संपर्कामुळे किंवा आणखी
एका वस्तुमार्फत संपर्क बल संपर्क बलाचे उदाहरण असून स्नायूच्या मदतीने आपण काय करतो स्नायू म्हणजे आपली ताकद आपली हात स्नायू म्हणजे त्याच्या मदतीने काय करतो उचलले कशामुळे उचल स्नायू हे खडून उचल कशामुळे उचल स्नायू बळ मग आपल्याला हे स्नायू बळामुळे आपल्याला ओढणे क्रियामुळे प्रयुक्त होणे चुंबकीय बल चुंबकीय म्हणजे आता पहिले चुंबकीय बल गुरुत्वीय बल म्हणजे आकृती आकर्षणामुळे गुरुत्वीय बल स्थितीत विद्युतीय बल यासारखे काही बळे संपर्काशिवाय होतात संपर्काशिवाय काय होतात ते येतात संपर्काशिवाय येतात म्हणून ते प्रयुक्त होतात आता असंपर्क बलाचे उदाहरण असंपर्क बल जेव्हा दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते त्या बलास असंपर्क बल म्हणतात ही व्याख्या लिहिल्यानंतर आपण दुसरी व्याख्या घेऊ असंपर्क बल काय करायचं आपल्याला असंपर्क बलाची जेव्हा दोन वस्तूंमध्ये
संपर्क बल मग आपल्याला आपण काय बघत आता त्या कडून संपर्क आणि असंपर्क बल काय केलं आपण संपर्क बल संपर्क पुष्कळ आणि असंपर्क म्हणजे काय दोन वस्तू संपर्क नसल्या तर त्या वस्तूने बल प्रकरण दिसते असे बघा असंपर्क आता हे विद्या झालेले आपल्याला तिसरा प्रयोग पाहतो तिसरा प्रयोग म्हणजे हा आता हा प्रयोग काय सांगते एका पुस्तकात बघा आपण त्या प्रयोगामध्ये काय सांगते एक जार दोन पाण्याच्या बाटल्या घ्या काय सांगते हा प्रयोग आपल्याला दोन पाण्याच्या बाटल्या घ्या त्या पाण्याच्या बाटल्याला टोपण लावा त्याच्यावर आपल्याला पट्टी चुंबक बघा दाखवले पट्टी चुंबक इतर आणि इतर पट्टी चुंबक बांध आणि एन आणि एस त्याला दोन पोल असतात त्याला देखील एस आणि एन या दोन्ही चुंबक पट्टीला काय दोन पोल नसतात तर आपल्याला काय असतं मग ह्या पाण्यात सोडा पाण्यात सोडल्यानंतर एन आणि एस हे विरुद्ध ध्रुव आहे ज्यावेळेस हे विरुद्ध ध्रुव असतील त्यावेळेस ते जवळ येण्याचा प्रयत्न ज्यावेळेस सारखे ध्रुव असतात एस आणि एस त्यावेळेस ते लांब जाण्याचा प्रयत्न करतात म्हणून दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते अशा बलास संपर्क प्रयुक्त म्हणून आपल्याला हा झाला आता तिसरा आपल्याला काय सांगायचं आपल्याला तिसरं आपल्याला प्रयोग सांगले एक पृष्ठा हा एक पृष्ठा म्हणजे टेबल घ्या टेबलावर एक काय करायचं एक पुष्टा घ्यायचं पुष्टा घ्यायल्यानंतर दोरीने पॅन म्हणजे तराजू वजन कटायचं ते घ्यायचं दोन्हीने बांधायचं आणि बांधत असताना दोन्हीच्या ह्याच्यामध्ये मापामध्ये काय करायचं आपल्याला समान माप टाकायचं समान टाकतो समान होतो तराजू जर एखाद्या तराजूमध्ये आपण एखादा वजन टाकलं तर एक आहे ते असमान होतं म्हणजे खाली वर म्हणून खोक्याच्या दोन्ही बाजूला असमान बले लावल्याने असंतुलित बल कार्य होते व त्याची परिणिती खोक्याला गती मिळण्यास हे आपल्याला हा प्रयोग आपल्याला आता पुढचा प्रयोग पाहू आपण म्हणजे इथं आपल्याला काय सांगितलं आपल्याला बघा त्या प्रयोगामध्ये संपर्क आणि असंपर्क बले आपल्याला जरा डोकं चालवा संपर्क आणि असंपर्क बोले पान नंबर 15 एक प्रश्न विचार जरा डोकं चालवा काय डोकं चालवा संपर्क असंपर्क बल प्रयुक्त असण्याची आणखी काही उदाहरणाची यादी करा आणि कोणत्या प्रकारचे बल आहे ते माहिती मग का संपर्क बलामध्ये काय होतं आपल्याला सुरीने फळ कापणे मग सुरी घेतलं फळ कापतो आपण त्याला काय लागते ताकद लागते त्याला लागते बल जेमिळून चेंडू उचलले त्याला देखील काय लागते बल असंपर्क बल म्हणजे पृथ्वीवर सूर्यावृत्ती करणारे गुरुत्वाकर्षण किंवा इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रावरून विद्युत बल हे देखील किंवा याच्यात तिसरे एक उदाहरण दिलं आपल्याला एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारल्यास तो पुढे संत थांबतो सपाट पडणाऱ्या मोटर यांचे इंजिन बंद केले की काही अंतर जाऊन थांबते टेबलाच्या व जमिनीचा पृष्ठभाग वस्तूच्या घर्षण बलामुळे घडते हे म्हणून त्या न्यूटनच्या पहिल्यानुसार नियमानुसार आपल्याला ते मागे ढकलते घर्षण नसलं तर घर्षण पडून किंवा चालू शकणार नाही हे देखील असते म्हणून आपल्याला गतीच्या दिशेने विरुद्ध दिशेने आपल्याला प्रयुक्त होते उदाहरणार्थ क्रॉस करताना रेल्वे उतरताना आपण रेल्वेच्या गतीच्या दिशेने उतरत नाही ह्या दिशेने म्हणून आपण परत मुंबईतील लोकांची तसेच रस्त्यातील केळीचे सालीवन घसरायला त्याच्यावर पाले चिखल्यामुळे घसरायला होते या दोन्ही उदाहरणामुळे घर्षण कमी असल्यामुळे म्हणून प्रयोग करून पाहता प्रयोग करून पाहिलेला प्लास्टिकच्या दोन चौकोनी आकाराच्या बाटल्या घ्या त्याची झाकणे घट्ट बसवा दोन्ही बाटल्यावर दोन लहान चुंबक पट्ट्या ठेवा चिकटपट्टीच्या सहाय्याने नीट बसवा एका मोठ्या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये पाणी भरून या बाटल्या चुंबक वरच्या बाजूस येतील अशा रीतीने तरंगत सोडा
एक बाटली दुसऱ्या बाटलीवर न्या, विरुद्ध ध्रुवामुळे एका बाटलीवर उत्तर ध्रुव दुसऱ्या बाटलीवर दक्षिण ध्रुव असल्यामुळे दोन्ही बाटल्या एकमेकांजवळ सरकवतात. बाटल्या दिशेने बदलले तर काय होते त्याचे निरीक्षण केल्यास प्रत्यक्ष संपर्क न येता बाटलीत घटित होणारे बदल याचा अर्थ दोन चुंबकामध्ये असंपर्कित बल आहे हे झालं. आता तिसरे काय आपण बघितलं आपण आता संतुलित आणि असंतुलित बल. संतुलित आणि असंतुलित बल म्हणजे आता पाहिलं आपण त्याच्यामध्ये आकृतीमध्ये एक काय घ्यायचं पॅन घ्यायचं म्हणजे तराजू घ्यायचं बॉक्स घ्यायचं टेबल घ्यायचं ते टेबलवर एक बॉक्स ठेवायचं एका बाजून दोरी बनायचं दुसऱ्या बाजून दोरी बनायचं खाली तराजू काठे ते असं तराजू काठे लावायचं आणि पॅन लावल्यानंतर त्याच्यामध्ये सारखं वजन टाकायचं सारखं वजन टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सारखं वजन टाकल्यानंतर कॉन्स्टंट राहतो आणि जास्त वजन टाकलं तर ते वजन आपल्याला खाली पडतं म्हणून त्याचा आपल्याला संतुलित आणि असंतुलित बलाच्या व्याख्या म्हणजे संतुलित असंतुलित बलाच्या व्याख्या बघा. संतुलित बल वस्तूवर एका सरळ रेषेत समान परिमाणाची दिशा दिशा दोन बल संतुलित बल म्हणतात. संतुलित म्हणजे कॉन्स्टंट म्हणून यावेळी परिणाम यावेळी परिणाम तो शून्य बघा. संतुलित बल म्हणजे केवळ काय केलं आपल्याला क्वाचन कॅनमध्ये आपण वजन काय केलं पाचन झाल्यामुळं त्या बदल संतुलित झालं म्हणून संतुलित बल म्हणजे वस्तूवर एका सरळ रेषेत समान करण्यासाठी परस्पर विरुद्ध दिशा असलेली दोन बले प्रयुक्त केली
शून्य मग आता असंतुलित बल म्हणजे काय? पॅन म्हणजे वजन टाकलं असंतुलित बल. मग असंतुलितची व्याख्या बघा आता वाचा आणि असंतुलितची आपल्याला व्याख्या आपल्याला घ्यायची. असंतुलित बलाची असंतुलित बल शून्य नशब्द नशब्द त्या परिणामी बलास आपण पाहिलं तरी पण आपण पुस्तकात काय म्हणते ते पाहू. पुष्ट्याचे एक खोके घ्या त्यावरून दोन बाजू सुतळी किंवा जाडदोरा आपल्याला दाखल्याप्रमाणे खोकर बांधा आणि जाड बांधा खोकर बांधल्यामुळे आपल्याला त्या पुष्ट्याचे पॅन घ्या आणि त्यांच्या आधारे आपल्याला पॅन घ्या आणि त्याच्या आधारे आपल्याला टेबलावर समान वस्तू बांधा. दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू वजन ठेवा. एकाच वस्तुमानाची वस्तू काय करायची आपल्याला वजन ठेवायचं आहे आणि वजन ठेवल्यानंतर आपल्याला त्या वस्तू आपल्याला हे करायचं. पष्टाची एक खोके दोन दोन बाजूच्या सहसूत्र किंवा सहजदोऱ्या बांधून आकृती 3.4 मध्ये दाखल्याप्रमाणे खोके सपाट पृष्ठभाग ठेवा. दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूस खाली घ्या. त्याच्या टोकाने दोन समान पारडी बांधा. पारडी म्हणजे मी काय म्हणलं पॅन
वर्कचा राज्य वाचन करण्याला काय म्हणतात पार्टी. दोन्ही पाट्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू खोके टेबला स्थिर असल्याने एखाद्या पाड्यात दुसऱ्या पाड्यापेक्षा अधिक वस्तुमान वस्तू ठेवल्यास पाड्याच्या दिशेने सरकू लागते. पाड्यात एकसारख्या वस्तुमान असताना दोन्ही पाड्यावर समान पृथ्वीवर कार्य म्हणजेच खोक्यातील असंतुलित बली लावली जातात ती विरुद्ध दिशेने असतात त्याची परिणामी बल शून्य आहे. या उलट एखाद्या पाड्यात वस्तुमान ठेवल्यास खोके खाली पाड्याच्या दिशेने सरकू लागते म्हणून खोक्यातील दोन्ही बाजूंना असमान बली लावल्याने संतुलित बल करत होते त्याची परिणती खोक्याला मग सांगा. मैत्री उदाहरण रशी खेस. रशी खेस म्हणजे आपण पुण्या मुलाचं वजन गट करत फक्त इकडे 7 मुलं तिकडे 7 मुलं कुठल्या वर्गाची घेतो 8 मुलं किंवा 9 मुलांची पण ज्याच्याकडे जास्त ताकद आहे तिकडेच ती रशी खेस खेचली जाते म्हणजे त्याचं वजन आपल्याला कळत. मग रशी खेस मध्ये खेळणारी मुले आपल्या आपल्या दिशेने दोर ओढ दोन्ही बाजूने सारखीच ओढ म्हणजे बल असेल तर दोर हलत नाही. एका बाजूने बल अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो म्हणजे आधी दोन्ही बले संतुलित असतात ते असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने दोर जातात असंतुलित. मग आणखी एक उदाहरण पाहू धान्याने भरलेला मोठा डबा जमिनीवर सरकवताना एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोघांनी बल लावून सरकवलं धान्याने भरलेला डबा उचलते का आपल्याला 50 किलो उचलत नाही मग दोघांनी धरल्यानंतर ती बल लावल्या तर सरकत मन सोपे जाते. याचे तुम्ही उदाहरण घेतलं असेल आपल्याला काय समजते तर आपल्याला एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बल लावल्यास त्याच्या बेरजेवर बल प्रयुक्त करते. नंतर दुसरं काय सांगितलं आपल्याला त्याच्यात जर दोन बोले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावले तर त्या फरकाइतके बल प्रयुक्त होणे. तिसरं काय सांगले बल हे परिणाम दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. बल ही सदिश राशी बल ही सदिश राशी आहे. हे काय बल ही सदिश राशी आहे हे आपल्याला बल ही सदिश राशी म्हणून आपल्याला हे तीन दिले. मग आपल्याला एकापेक्षा अधिक बल प्रयुक्त असेल तर त्यावर हरणानं परिणाम त्या निवड बदलामुळे काय असतो तर बलामुळे काय होते वस्तूला स्थिर गती मिळते वस्तूची चाल दिशा बदलते त्याप्रमाणे गतिमान वस्तू थांबण्यासाठी बल आवश्यक असते. बलामुळे त्याच्या वस्तूचा आकारही बदलू शकतो. कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकार बदलतो. आपल्या घरात जर कणिक स्वयंपाक करत असताना कुंभार मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने बल लावते रबड बँड टांगले तर त्यात प्रसरण पावते कोणाच्या ठिकाणी तर रबर बँड टांगले. अशा कितीतरी उदाहरणं आपल्याला घेता येतात. म्हणून आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे जडत्व. जडत्व वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत वस्तूचे जडत्व
वस्तु आहे त्या घटकाच्या राहण्याच्या प्रवृत्तीला जड असतो, म्हणजे कुठली वस्तू जागेवर खाली आहे बाहेरून बल प्रयोग केल्यास ती वस्तू स्थिरच राहते किंवा गतिमान वस्तू गतिमानच राहते. मग आपल्याला बघा जडत्व म्हणजे इनर्शिया, बलामुळे वस्तूची दिशा बदलते. हे पाहिलं बलाशिवाय वस्तूची गती ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला आपण उदाहरण एका काचेच्या पेल्यात पोस्ट काढले त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याची जडत्व असे म्हणतात. म्हणून बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिती वस्तूची स्थिती राहते, गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थिर राहते. आता खरं एक लोखंडी दोरा घ्या, एकच्या सहाय्याने एक अर्धा किलोमीटर किलोग्राम वस्तूला लटकावा. एक लोखंडी दोरा घ्या, अर्धा किलोग्राम वस्तूच्या दोऱ्याने लटकावा, त्या वस्तूला दुसरा दोरा बांधून लटकावं. आता दोन दोरे झटकून खाली वडा, दोरा तुटतो पण वस्तू खाली पडत नाही. जर वस्तू हलत नाही तर दोरा हळूहळू खाली ओढत तुटतो खाली पडतो. याचे कारण म्हणजे दोऱ्यामध्ये वस्तू मनामध्ये आलेला ताण. म्हणून आपल्याला हे झालं. मग जडत्वाचे प्रकार किती आहेत आपल्याला? तीन. कुठले कुठले प्रकार आहेत आपल्याला बघा, कुठले कुठले प्रकार आहेत आपण बघू आले होतं. तीन कुठले कुठले प्रकार आहेत? तीन. विराम अवस्थेतील जडत्व. विराम अवस्थेतील जडत्व म्हणजे काय बघायचं? वस्तू ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ते आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्या विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात, म्हणजेच विराम अवस्थेत जडत्व. दुसरं कसं आहे आपल्याला? गतीचे जडत्व. वस्तू ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्या गतीचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतर काही वेळाने फिरत राहतो, बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. तिसरं काय सांगितलं आपल्याला? तिसरं, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीच्या दिशा बदलू शकत नाही या दिशेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विशेष दिशेला फेकले जाते. हे एकूण आपल्याला किती सांगितले? तीन आपल्याला वस्तूचे जडत्व आपल्याला सांगितले गेले. तीन आपल्याला वस्तूचे जडत्व सांगितलेले आहे. आता जर आपल्याला प्रेशर, प्रेशर म्हणजे दाब, प्रेशर म्हणजे दाब आपल्याला बघायचा आहे. दुचाकी किंवा चारचाकी गाडी, दुचाकी किंवा चारचाकी गाडी टायर मध्ये हवा भरून पाहिले असेल, हा भरायचा याला दाब भरणार तपकडी म्हणतात. प्रेशर हवाचे फक्त आपण त्याला प्रेशर म्हणतात. किंवा डिजिटल मीटर दाबाचे आकडे दिसतात, मूल्य टायर मध्ये दाब आढळतो त्याच्यामध्ये असा हवा भरताना असते टायर गोल हवा मोजण्याचे त्या टायर
दाब देणार यंत्रणा म्हणतात. मग सायकलवर टायर वरने हात पंपाने भरावे लागते, त्याला बल लावावे लागते. बल हवेलावर हवेच्या दाबावर टायर मध्ये हवा भरली जाते. बल आणि दाब यांचा काही संबंध आहे का? आता एक अंकुशच्या दोन खेळ घ्या. खेळ खेळ म्हणजे बारीक एक टोकदार खेळ घ्या. एक बिना थोडा टोकदार नसलेला खेळ घ्या आणि भिंतीच्या याच्यावर टोकदार खेळ मारण्याचा टोकदार खेळ आज म्हणजे बल काय वाढ आपण चिंता टोकार आणि ते कोणते काही खेळ घेऊन हातोडीच्या साह्याने एका लाकडी फिळी ठोका, त्याचा खेळा घेऊन तो खेळाच्या बाजूने ठोका, हातोडी ठोकाचा प्रयत्न करा, खेळा टोकाच्या बाजूने फळीत घुसत पण डोक्याच्या बाजूने घुसत नाही. ड्रॉइंग बोर्डावर बिना टोची करा, त्या सहज टोचल्या जातात. अंख्याने बोलला ना पिणा टोचू शकतो. याउलट टाचण्या ड्रॉइंग बोर्डवर टोचताना अंख्याला इजा होण्याची शक्यता असते. म्हणून या प्रयोगातून काय समजते तर आपल्याला खेळाला लाकडात घुसतो आणि यावर आपल्याला तुमची गोष्ट लक्ष देईल. बल खेळाच्या डोक्यात लागला खेळा फळीत सोपे आपल्याला सोपे दोस्त. म्हणून आपल्याला जर डोकं चालवा भाजी फळे छिरताना सुरीने कापणे का सोपे जाते? बोटत सुरीने अशा कामी खूप पडतात का? तर सुरीचे क्षेत्रफळ अधिक असते, ते धारदार असते, क्षेत्रफळ कमी असते म्हणून कापणार आणि क्षेत्रफळ जास्त असते तर आपण तोच. उदाहरण घ्या, एक फुगा घ्या, फुग्याला टाचणी मारा, टाचणी मारल्या तर फुगा फुटतो. का फुटतो? एक टाचणी मारणं तर एक टाचणीचं ते आकुंचित जर असतं आणि क्षेत्रफळ कमी असतं म्हणून फुगा फुटतो. त्यानंतर स्लेक्स प्लास्टिकचे हे घ्या, प्लास्टिकमध्ये 100 टाचण्या टोचवा, 100 टाचण्या टोचल्यानंतर तो फुगा दाबण्याचा प्रयत्न करा, तो फुगा फुटत नाही कारण ते क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे ते आपल्याला त्याचा दाब होऊ शकतो. म्हणून सध्या आपण केवळ एखाद्या पृष्ठावर लंब असलेल्या दाबाचं लक्षण म्हणजे आपण दाब आपल्याला दाब म्हणजे काय बघा. दाब म्हणजे दाहोडा आर्टिकल घेऊन आपण थांबू. दाब म्हणजे का फिलिंग? एक एक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयोग असणार बला प्रेशर दाब. हे सूत्र सगळ्यात महत्वाचं आहे. दाब आपल्याला दाब आपल्याला दाबाचे दाबाचं सूत्र आहे आपल्याला दाब बरोबर दाब बरोबर बळ भागिले क्षेत्रफळ म्हणू शकतो पण तिथं आपल्याला ज्यावर बल प्रयुक्त केले ते क्षेत्र ज्यावर आपल्याला काय झाले युनिट ऑफ प्रेशर बघा दाबाचं सूत्र काय बल भागले ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. हे सूत्र पाठ करा, ह्या सूत्राने आपल्याला पुढील गणित शिकवत. मग दाबा बल आहे दाबाची युनिट काय
बलाचे एसआई मध्ये युनिट काय न्यूटन बलाचे एसआई मध्ये काय युनिट काय न्यूटन हे लक्षात घ्या काय एसआई मधील बलाचे एसआई मध्ये न्यूटन इंग्लिश मध्ये काय एक आणि क्षेत्रफळाचे एकक काय मीटर क्यूब मग दाबाचे एकक काय आलं दाबाचे एकक काय आलं मीटर दाबाचे न्यूटन प्रति मीटर त्याला न्यूटन प्रति मीटर क्यूब म्हणतो म्हणजे न्यूटन प्रति मीटर क्यूब त्याला याला पास्कल काय म्हणतात पास्कल पास्कल म्हणजे पी ए असे म्हणतात मग एक दाबाचे एक फावर क्षेत्रामध्ये एक बार म्हणजे एक बार म्हणजे दहाचा ना सॉरी पाचचा पाचचा केली पास्कल म्हणून दाब दाब काय अदिश राशी इथे थांबा आपण तिथवर आपण धड्यामध्ये वाचा काल मी तुम्हाला युट्यूब पाठवले आहे धड्याबद्दल त्या युट्यूबचं देखील आपल्याला त्याच्यामधून देखील तुम्हाला काय समजत नसतं तर युट्यूब पहा आणि प्रयोग वया घ्या प्रयोग घेऊन आपल्याला प्रयोग वया एकूण एक ते आठ प्रयोग करायला सांगलेले आहे तुम्ही व्यवस्थित करा आणि इथून आपल्याला व्यवस्थित आता पुढच्या तासाला आपण पुढचं बोल प्लाव बोल म्हणजे काय हां लक्षात ठेवा आणि इथं आपण थांबूया.